व्यासपीठावर विराजमान यहाँ के ट्रस्टी श्री श्रेयस रायसोनी जी, श्री टाटिया जी, डॉक्टर खरड़कर जी, आमच्या जळगावच्या सहकारी डॉक्टर प्रीति अग्रवाल, डॉक्टर एस एन माळी, डॉक्टर अश्विन पांडे, डॉक्टर शिंदे, डॉक्टर कपूर, नागेंद्र सिंह जी, सर्व या ठिकाणचे शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनींनो, मैं थोड़ा कन्फ्यूज हूँ कि बात कैसे करूँ और किस लैंग्वेज में करूँ। थोड़ा मराठी में बोलूँगा तो ज़रा आसानी से बोलूँगा आणि मला असं वाटतं बरेच मराठी विद्यार्थी आहेत सगळ्याच्या त्याचे। रायसोनी ग्रुपचं हे जे स्पोर्ट्स कार्निवल आहे, मला असं वाटतं की हे एक निमित्त आहे आपल्याशी डायलॉग करण्याचा, आणि विशेषतः जेव्हा मी नागपूरला एअरपोर्टवर उतरतो तर रायसोनी ग्रुपचं प्रेझेन्स बघतो तिथे, एक कमिटमेंट, एक डेडिकेशन, सोशल कमिटमेंट, आणि त्यातून एक चांगला एम्पायर एज्युकेशन फील्डमध्ये, आणि अशा प्रकारचं स्पोर्ट्स कार्निवल घेणं, विद्यार्थ्यांना संधी देणं हे खूप चांगलं काम या इन्स्टिट्यूटकडनं होतं आहे। मी त्यांचं मनापासून पहिले अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगली ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे। कदाचित मित्रांनो, यातले काही विद्यार्थी या स्पोर्ट्स कार्निवलचा पार्ट नसतीलही, कदाचित या ठिकाणचे या महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, आणि तरी कार्यक्रमाला आपण आलात। कदाचित असं असू शकतं की तुम्हाला तुमच्या क्लास टीचरनेही सांगितलं असेल की नक्की या, पण मी असं मानतो की आपण कार्यक्रमाला येत असताना कदाचित औपचारिकता म्हणून आला असाल, एक इनॉग्रेशन हो गया, नेक्स्ट क्या भाई प्रोग्राम, जर असा विचार करत असाल तर आपण चुकतायत मित्रांनो, एवढंच सांगेल। आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक स्पर्धा ही आपल्याला एक नवीन दिशा देते, काहीतरी शिकायला मिळतं। आणि दुर्दैवाने काय झालंय, कदाचित काही लोक व्हॉट्सअपवरही बसले असतील, आता एक समाजामध्ये अशी एक निगेटिव्हिटी आलेली आहे आणि ती पादोपदी आपल्याला जाणवते। म्हणजे मी नेहमी असं एक उदाहरण देतो की आपण बघायचं कसं, मी विद्यापीठाच्या कुठल्याही कार्यक्रमाला, विशेषतः पदवीदान समारंभाला जेव्हा जातो तेव्हा मी हा विचार मानतो, आणि आयुष्यात सुदैवाने आम्हाला तुमच्या वयात असताना असे शिक्षक मिळाले, असे कार्यक्रम मिळाले, त्यामुळे आमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल। मी असं म्हणत नाही की मी खूप काही करतोय, पण अशा एक संधी मिळाली असेल की ज्यातनं माझा, मी जेव्हा माझ्या गावाकडे जातो, कारण मीही जळगाव जिल्ह्यातल्या अंबाळे तालुक्यातल्या, मी जेव्हा गावात शिकत होतो चौथीला तेव्हा माझ्या गावाची लोकसंख्या 400 होती। अशा एका छोट्याशा खेड्यातनं येत असताना माझ्याबरोबर जे तेव्हाचे मित्र आज अमायरला आहेत, कोणीतरी छोटं दुकान टाकलंय, कोणाचं काहीतरी व्यवसाय आहे, कोणीतरी रोजगार करतोय, कोणीतरी मजूर आहे, कोणीतरी शेती करतय, पण मी इथपर्यंत का आलो, कारण माझी पण बॅकग्राऊंड काही नाहीये, मी पण एका सामान्य कुटुंबातला, मी सुद्धा शिकत असताना पतंग विकायचो, जुन्या पद्धतीने बाइंडिंग करायचे पुस्तकांचं, आम्हाला 10 पैसे का पुस्तक मिळायचं, आम्ही पुस्तकाचं बाइंडिंग करायचो। पण मला कुठेतरी एक संधी मिळाली, कुठल्या तरी स्पोर्ट्स कार्निवलमध्ये मिळाली असेल, कुठल्या तरी यूथ फेस्टिवलमध्ये मिळाली असेल, कुठल्या तरी सोशल याच्यात मिळाली असेल, किंवा मी एखाद्या डिबेटिंगमध्ये गेले मिळाली असेल, आणि त्या संधीतनं मला माझ्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला। अशा कार्यक्रमाला आल्यानंतर आपण टिक मार्क म्हणून येणार का, कार्यक्रमाकडे येताना काहीतरी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मिळेल का,
म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणतो दृष्टिकोन कसा असतो, तुम्ही आपलं आपलं जज करा. जर इथे ग्लास ठेवलाय, त्या ग्लासमध्ये पाणी आहे, अर्धाच ग्लास पाणी आहे. जो आयुष्याकडे सकारात्मक जो बघतो ना, तो काय म्हणेल, अर्धा ग्लास पाणी आहे. जो कायम निगेटिव्ह विचार करतो, अर्धा ग्लास रिकामा आहे. हा बघण्याचा दृष्टिकोन असतो, आणि तो दृष्टिकोन आपल्याला म्हणतात ना की सोच बदलो भविष्य बदलेगा. आपल्या डोक्यातल्या विचारांवरतीच आपलं यश अवलंबून आहे, कोणी शिकवण्यावर नाही. आणि त्यामुळे पहिलं आपल्याला ते बदललं पाहिजे, आणि याच वयात बदललं पाहिजे. म्हणजे विवेकानंदांचा आपण आदर्श ठेवतो, 33 वर्ष जगले हो, आणि त्यांनी एक वाक्य माहिती आहे, लाईफ इज शॉर्ट, गिव इट अप टू अ ग्रेट कॉज. जे काही तुमचं आयुष्य ते तसेच जगले. शिवाजी महाराज तेवढेच जगले, ज्ञानेश्वर तेवढेच जगले, 90 वर्ष 100 वर्ष नाही जगले, 15, 20, 25, 30 वर्षात त्यांनी हे केलं. कदाचित त्यांची सोच ती असेल, आणि ती सोच ठेवून आपण आपल्या आयुष्याकडे बघा. आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम कदाचित मी खेळाडू नसेलही, आजच्या कार्यक्रमात माझा भाग नसेलही, पण आजच्या कार्यक्रमात येऊन मला माझ्या आयुष्यात काहीतरी मिळालं का? मी आपल्याला एकच सांगतो, मी देशभर फिरतो, विशेषतः तरुणांच्या विषयी माझा एक स्वतःचा अभ्यास आहे. मी देशाच्या 600 जिल्ह्यांमध्ये काम करतो तरुणांमध्ये. एम्पावरिंग यूथ पॉवरिंग नेशन हे माझं मिशन आहे. एम्पावरिंग यूथ पॉवरिंग नेशन म्हणजे माझा याच्यावर विश्वास आहे, जर या देशाचा तरुण सक्षम झाला तरच देश समर्थ होईल, अदरवाईज देश समर्थ होणार नाही. आणि त्यांना तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, आणि आपल्याला प्रचंड संधी आहे. तुमच्या वयात आम्ही असताना यातल्यातल्या 2% सुद्धा संधी आम्हाला नव्हत्या. मी तेवढं बोलणार आहे आणि माझं बोलणं संपवेल. मित्रांनो, आपल्याला प्रचंड संधी आहे. काय संधी आहे? जग म्हातारं होत आहे, जग काय म्हातारं होत आहे, आणि हिंदुस्तान तरुण होत आहे. मी तुम्हाला समजून सांगतो, मी सायंटिफिक समजून सांगणार आहे. जग म्हातारं होत आहे याची अनेक उदाहरणं आहे. मी आता जर्मनीला गेलो होतो 10 दिवस, अनेक विद्यापीठात पण गेलो, अनेक ठिकाणी फिरलो, आणि मला त्याचं प्रत्यय आलं. जिथे हॅनोवरला गेलो, नजर टाकली, तुम्ही नजरेत घालणारे एकूण माणसं बघा. तुम्हाला जर 100 लोक नजरेत आली, तर त्यातली जेमतेम 5 तरुण असतील, 95 म्हातारे भेटतील तुम्हाला. तुम्ही जगात आज हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही फिरताना नजर टाका, संध्याकाळी म्हाताऱ्या म्हातारी दोघं, जास्तीत जास्त सोबत तिसरा कोण असतो? एक कुत्रा असतो. तरुण नाही आहेत जपानमध्ये, तरुण नाही आहे जर्मनीमध्ये, तरुण नाही आहे. युरोपचं ऍव्हरेज वय आता 55 क्रॉस करत आहे. अमेरिकेचं ऍव्हरेज वय 45 क्रॉस करत आहे. आणि भारताचं ऍव्हरेज एज नेक्स्ट 5-10 इयर्स हे 25 होणार आहे. म्हणजे काय? या देशाच्या एकूण पॉप्युलेशन मध्ये 80 कोटी तरुण असणार आहे, ज्यांचं वय 25 असणार आहे. म्हणजे काय? जगाला हातांची गरज असेल, आणि भारताच्या हाताला कामाची गरज असेल. आता आपले पेट्रोलियम मंत्री जपानला जाऊन आले, ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी आल्यावर मला सांगितलं, राजेशजी वहां के ऑटोमोबाइल सेक्टर को आने वाले 2 साल में 5 लाख युवा चाहिए. रिक्वायरमेंट क्या है? वो 10वीं है 12वीं है, उनको अंग्रेजी आता है नहीं आता है. वो जापान ऑटोमोबाइल सेक्टर इंडिया में आके उन बच्चों को एक जापानीज कम्युनिकेशन का टेक देगा और कुछ ऑटोमोबाइल का ट्रेनिंग देगा 6 महीने का. मुझे 5 लाख लोग पाहिजे.
एका देशाला 50,000 नर्सेस पाहिजेत. एका देशामध्ये ऑलिम्पिक होणार आहे 2028 चं, त्यांना 10,000 कामगार हवेत. जगाला माणसं हवी आहेत आणि भारताला माणसांना काम द्यायचं आहे. मी याला अपॉर्च्युनिटी मानतो, याला चॅलेंज मानत नाही. म्हणजे भारताची वाढती तरुणांची लोकसंख्या ही या देशासाठी संधी आहे का देशासमोर आव्हान आहे? जर या प्रकारे प्लॅन झाला तर ही देशाच्या तरुणांना संधी आहे. आमच्यातला एक प्लंबर जाणार, आमच्यातला एक ऑटोमोबाईल इंजिनियर जाणार, आमच्यातला एक आयटीआय झालेला मुलगा जाणार आणि त्या ठिकाणी काम करणार आणि ही पुढची 20 वर्ष ही परिस्थिती राहणार आहे. ही काही 4 वर्षाची नाही आहे, जगाच्या डेमोग्राफीचा एक प्लॅन असतो, लक्षात घ्या. कधीतरी कुठला देश माघारात असून कुठला आपली पण ही परिस्थिती येईल 2040-45 नंतर, 50 नंतर. पण हे डेमोग्राफीचा प्लॅन आहे, हा आपण समजून घ्या. आणि म्हणून सुरुवातीला म्हटलं की आम्ही तुमच्या वयात असताना एवढी संधी नव्हती जी या वयात तुम्हाला संधी आहे. पुन्हा मुद्दा येतो काय, आम्ही बघतो कसं, आम्ही या सगळ्या गोष्टींकडे, परिस्थितीकडे मी त्यातला एक होऊ शकतो का असं बघतो का? मी त्या संधीला शोधण्यासाठी माझ्या गुगलवरती सर्च करणार आहे का गुगलवर मी बाकी काहीतरी सर्च करणार आहे? प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रयत्न आपण केले पाहिजे, अजून कोणी आपल्याला सांगेल असं नाहीये. इतकी टेक्नॉलॉजी बदलली आहे, मी खेड्यांवरती चालतो सांगतो, तुम्ही कुठे राहता त्याच्याशी तुमचं भविष्य आता राहिलेलं नाही. तुम्ही पुण्यात राहा, जळगावला राहा, अमळनेरला राहा, नागपूरला राहा, तुम्ही कशा प्रकारे विचार करता त्याच्यावर तुमचं भविष्य डिपेंड आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, एवढीच कळकळीची विनंती करेल की येणारे 10 वर्ष प्रचंड संधी आहे तुमच्या समोर. अपार्ट फ्रॉम सरकार पॉलिसी, नोकऱ्या, इंडस्ट्री, बंद, मंदी, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जाऊ नका. पेपरच्या बातमीवरती जाऊ नका. या ठिकाणची मंदी तुम्हाला संधी पण देऊ शकते. आपण कसं बघतो, प्रत्येक माणूस कसा बघतो, आणि त्यामुळे जगातल्या आणि भारतातल्या सक्सेस स्टोरी याच्याविषयी म्हणतात बिल क्लिंटन विषयी. मी जे मगाशी विवेकानंद सांगितलं ते क्लिंटन विषयी सांगतो की 10वीला असताना सगळे मित्र चहा प्यायला एकत्र जेवायला एका कुठेतरी गार्डन मध्ये बसले होते आणि प्रत्येकानं त्याच्या बायोग्राफीमध्ये म्हटलंय, प्रत्येकाला विचारलं तू काय होणार आहेस. कोणी म्हटलं मी डॉक्टर होईल, कोणी म्हणा मी क्लार्क होईल, कोणी म्हटलं मी चांगला शेतकरी होईल. तेव्हा क्लिंटन असे म्हटले होते की मी एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल. बघा, त्यांनी 10वीला असताना ठरवलं होतं की मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल. तुम्ही काय ठरवतात, काय विचार मनात ठेवतात, कसं बघतात, त्याच्यावर तुमचं भविष्य. आणि याची अनेक उदाहरणं आहेत, मी क्लिंटनचं एक उदाहरण दिलं. अशी अनेक सक्सेसफुल, जेवढी तुम्ही बायोग्राफी लोकांची बघाल तुम्हाला ही सगळ्यात लक्षात येईल. आणि त्यामुळे आपल्याला विनंती करतो, माझं पॅशन आहे. म्हणजे मी जेव्हा विचार करतो, मी माझ्या विद्यापीठातल्या स्पोर्ट्स अधिकाऱ्याला विचारतो, आपण स्पोर्ट्स कॉर्नरचं उद्घाटन आलंय, या देशाचं किती दुर्दैव आहे बघा. 70 वर्षात या देशाला ऑलिम्पिक मध्ये प्रॉपर सुवर्ण पदक पण नाही मिळालं. मी काय थिअरी मानतो, मुंबई एवढा देश, पुणे एवढा देश, तिथेही दोन हात दोन पायन डोकं असलेले लोक आहेत, पण पुणे एवढा देश 25-25 सुवर्ण पदक घेतो आणि 100 कोटीचा देश ऑलिम्पिक मध्ये 70 वर्षात सुवर्ण पदक घेऊ शकत नाही, याला दुर्दैव म्हटलं पाहिजे. याचं कारण आपल्याकडे टॅलेंट नाही असं नाही, आपल्या टॅलेंटला प्रॉपर नर्चरिंग नाही, आपल्या टॅलेंटला प्रॉपर संधी नाही, आपल्या टॅलेंटला प्रॉपर व्यासपीठ नाही, आणि त्यामुळे 70 वर्षात आपण स्पोर्ट्समध्ये यशस्वी होऊ शकलो नाही. माझं स्वप्न आहे, माझं म्हणायचं माझ्या संस्थेचं स्वप्न आहे की 2020 आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक ॲथलेटिक्समध्ये मिळवून द्यायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. मी स्पोर्ट्स अँड टॅलेंट अँड प्रोग्राम चालवतोय,
गेली चार वर्ष दरवर्षी महाराष्ट्रातल्या देशातल्या 700 जिल्ह्यांमधनं जवळजवळ 1.5 लाख शालेय विद्यार्थ्यांमधनं आधी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल दरवर्षी 8 मुलं सिलेक्ट करतो. गेल्या 3 वर्षात आम्ही 24 विद्यार्थी सिलेक्ट केले. या 24 विद्यार्थ्यांना या देशात अभिमानाने सांगतो 70 वर्षात जे शक्य झालं नाही ते 24 विद्यार्थ्यांना संधी आम्ही मिळवून दिली. जगातला सगळ्यात वेगवान धावपटू कोण आहे माहिती आहे ना? कोण आहे? उजेन बोल्ट आहे. आम्ही उजेन बोल्टला कॉन्टॅक्ट केला. ह्या 24 विद्यार्थ्यांना जिथे उजेन बोल्ट ट्रेनिंग घेतं त्याच्या मार्गदर्शनाखाली 24 विद्यार्थ्यांना 1 महिन्यासाठी पाठवलं. हे 24 विद्यार्थी तर महाराष्ट्रातले पण आहे. एक नाशिकची आदिवासी मुलगी आहे ताई बामणे, एक औरंगाबादची मुलगी आहे, एक ठाण्याचा मुलगा आहे, एक केरळचा आहे. असे 24 विद्यार्थी आज वर्ल्ड क्लास ट्रेनिंग घेत आहेत. यांची सगळी व्यवस्था आम्ही करतोय. यांना स्पेशल कोच दिला, यांना न्यूट्रिशन फूड दिलंय, यांना सगळे इक्विपमेंट दिलेले आहेत. प्रयत्न असा आहे आणि ते आता ते करतायत. जिथे जिथे जातायत, आता 9वी 10वीला आहेत, पण जिथे जातात तिथे ते मेडल घेत आहेत. आता हे मी केलं म्हणजे काय? मी समाजाला आव्हान केलं. मी जर रडत बसलो असं काय नाही या देशात, काही नाही या देशात, नाही आहे संधीच नाही मुलांना. जर मी असा विचार केला असता मी पणा काढून टाका. मी म्हणजे मी एकटा नाहीये, माझी संस्था आहे, माझ्याबरोबर माझ्याहून चांगलं काम करणारे लोक आहे. आय एम वन ऑफ द टीम मेंबर. पण जर आम्ही असा विचार केला नसता तर या 24 मुलांना ती आमची नाशिक मधली ताई बामणी नावाची आदिवासी मुलगी आहे छोटीशी, जी आदिवासी आहे, जिला जर 7वीला असताना प्रॉपर फूड नाही मिळालं तर तिच्यातली असणारी ती एनर्जी ती टिकवू शकली नसती. मी पीटी उषाला बोलवलं. मी भारतातले जेवढे ऑलिम्पियन ॲथलेटिक्स मधले जेवढे ऑलिम्पियन आहे, राईट फ्रॉम श्रीराम शर्मा राजस्थान ज्यांनी 65 एशियन गेमला रेकॉर्ड केलाय, आजपर्यंत तो रेकॉर्ड कोणी मोडला नाही, असे श्रीराम शर्मा असतील, अनुराधा बिस्वाल असेल, कविता राऊत असेल, पीटी उषा असेल, आत्ताची झालेली आपली ओडिसाची असेल, हे सगळ्यांची एक टीम बनवली, हे सगळ्यांना इन्व्हाइट केलं. यांना विचारलं काय करायला पाहिजे, ते म्हणले आपको ये किया तो अपने बच्चों को अपॉर्च्युनिटी मिलेगा. त्यांचीच एक कमिटी बनवली पीटी उषाच्या अध्यक्षतेखाली. आम्ही त्यात नुसतं नावाला 2-3 मेंबर राहिलो. 24 विद्यार्थी सिलेक्ट झाले. आम्ही विचार केला या सगळ्याचं काय करायचं. आम्ही समाजाला आव्हान केलं. मला गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सांगितलं याला जितके पैसे लागेल आम्ही देऊ, तुमचा प्रपोजल चांगला आहे. आम्हाला दरवर्षी ते 10 कोटी रुपये या कामासाठी देतात आणि आज त्याच्यातून आम्ही हा प्रकल्प चालवतो. आम्ही काय केलं, आम्ही संधी दिली. आम्ही काय केलं, आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आम्ही काय केलं, त्यांना आम्ही वर्ल्ड क्लास जे देऊ शकत नाही, म्हणजे ती मुलं जेव्हा उजेन बोर्डला त्या ठिकाणी भेटली, मी तर गेलो नव्हतो तिथे जमैकाला, पण जेव्हा त्यांनी तो फोटो पाठवला तो काय आनंदाचा क्षण. ते म्हणजे सर आम्हाला उजेन बोर्ड भेटायला मिळेल हे कधी वाटलं नव्हतं. मित्रांनो, प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ते प्रयत्न आपण या ठिकाणी करतो. रायसोनी ग्रुप त्या प्रकारचे छोटे छोटे जे प्रयत्न आज या ठिकाणी करते आहे, त्या प्रयत्नात कोणीतरी चांगला घडेल. आणि आपल्याला एवढंच सांगेल शेवटी, कारण कार्यक्रम माझ्यामुळे तो उशिरा सुरू झालाय, आपल्याला एवढंच सांगेल की जेव्हा जेव्हा तरुणांना संधी मिळते तेव्हा परिवर्तन होतो. जेव्हा जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा इतिहास घडत असतो. फक्त तरुणांनी अशा प्रकारची महत्वाकांक्षा आपण या सगळ्या याच्यामध्ये ठेवली पाहिजे आणि अशक्य ते शक्य होऊ शकतं. ज्या वारीचा उल्लेख आता सरांनी केला, या देशातली एकमेव युनिव्हर्सिटी आहे, मला सांगताना अभिमान वाटतं की ज्या युनिव्हर्सिटीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं, या देशातली सिंगल युनिव्हर्सिटी आहे. जेव्हा पहिल्यांदा विषय मांडला खूप लोक निघे, नाही कसं होणार ते, आणि एवढी मुलं एकत्र कशी होणार, आणि एवढी 20,000 मुलं एकत्र आली आणि काही गडबड झाली तर. मुळात मुलं एकत्र आली की सगळे घाबरतात, तुमचेही प्राचार्य घाबरत असतील.
मी म्हटलं सर आपण करू हा कार्यक्रम. 18,000 विद्यार्थी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शिस्तीत उभे राहिले, संकल्प केला. कार्यक्रमाचं यश कदाचित 100% नसेल पण प्रयत्न केला आपण. मॅडम 27,000 एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याही कॉलेजचे बरेच इथले शिक्षकही होते. आपण एक संधी दिली, हे केलं असतं का? कॉलेजची मुलं वारीला कसं बघतात, छान वारी आहे, काही मुलं शो म्हणून चालायलाही जातात. पण आपण समाजात काहीतरी देणं लागतो ना, आपली एक कमिटमेंट आहे. 700 वर्षाची वारी आधुनिक करणं ही आपली कमिटमेंट आहे. वारकरी निष्ठेने येतो, पिढ्यानपिढ्या येतो, 4 पिढ्या. मला अनेक वारकरी भेटले, आमची 4थी पिढी आहे, एकही वारी खंड झाली नाही. वारीला जो गावातनं निघतो तेव्हा फक्त 2 कपडे घेऊन निघतो, 1 रुपया पण घेत नाही, फक्त आळंदीला पोहोचण्यापुरते पैसे आणतो आणि जाण्याचे पैसे ठेवतो, अख्खी वारी करतो. असे 1-2 नाही, 10-10 लाख लोक येतात. या वारीचा आम्ही सायंटिफिक अभ्यास नको करायला काव का? नुसतं गंमत म्हणून बघितलं पाहिजे. या वारीला एवढी ताकद आली कशी 700 वर्षात? आणि म्हणून आम्ही विद्यापीठाने ठरवलं आपला रोल आहे याच्यामध्ये. आणि म्हणून ही वारी स्वच्छ राहावी, ही वारी स्वस्त राहावी, ही वारी निर्मल राहावी, ही वारी हरित व्हावी, असे 4 मिशन घेऊन आम्ही विद्यापीठाचा प्रोग्राम आखला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आरोग्य विद्यापीठाचे 4.5 डॉक्टर्स विद्यार्थ्यांनी 1,16,000 वारकऱ्यांचे पाय दाबले. 1,16,000 वारकऱ्यांचे चष्मे, ब्लड, सगळ्या प्रकारचं चेकअप केलं. प्रत्येक वारीच्या ठिकाणी ही मुलं करायची कामं आली की नाही मुलांमध्ये कमिटमेंट. हीच मुलं 1,16,000 वारकऱ्यांचा डेटा आहे त्यांच्याकडे, त्यांनी किती वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली, मेडिकलची मुलं सगळी. जवळजवळ सगळी वारी ही एका अर्थाने ज्याला हगणदारी मुक्त म्हणतो, अत्यंत वारी घाण व्हायची. म्हणजे सासवडची लोक आणि इंदापूरची लोकांनी मला सरपंच साहेब वारी इथनं गेल्यानंतर 3 दिवस गावात लोक राहायची नाही, कारण सगळे वारकरी तिथे कुठेही बसणार शौचाला. आम्ही निर्मल वारीचा संकल्प केला, मोबाईल टॉयलेट घेतले, 5,000 टॉयलेट, प्रत्येक मुक्कामी 1,000 टॉयलेट. एनएसएसचे विद्यार्थी रिक्वेस्ट काय करते, माऊली बाहेर बसू नका, मोबाईल टॉयलेटला जा. अनेक ठिकाणी पहिल्यांदा गेल्या 5 वर्ष झालं की कुठेही घाण झाली नाही. केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रबोधन केलं आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने, 3 लाख वारकऱ्यांचं प्रबोधन केलं, 2,000 पथनाट्य केली 3 ग्रुपने. सगळ्या प्रकारचं प्रबोधन केलं, सरकारी योजनांची माहिती दिली, सामाजिक समतेचा संदेश दिला, केलं ते 20,000 रोपं लावली. सगळ्यात मोठं काम केलं, आपल्याला आश्चर्य वाटेल या कामांचं कशात मोजू येईल मला माहिती नाही, पण सगळे वारकरी येताना एक स्टीलचं ताट आणतात, एक वाटी आणतात, एक ग्लास आणतात. आम्ही अभ्यास केला या विषयाचा गेली 2 वर्ष. काय करतात, कोणीतरी जेवण देतं, जेवण झालं की डिटर्जंट पावडर ठेवलेलं असतं, नळ चालू करतात, स्टीलचं ताट धुतात, वाटी धुतात, ग्लास धुतात. किमान एका ताट वाटी ग्लास धुवायला 2 लिटर पाणी वाया जातं. 5 लाख वारकरी इंटू 2 लिटर, रोज किती पाणी लागतं, 10 लाख लिटर पाणी लागतं. बरं झालं, आमच्या खानदेश सारखं पुणेकर समृद्ध आहे, पाणी भरपूर आहे इथे. त्यामुळे पाणी वाया गेलं तर काय बिघडतं असं एका तज्ज्ञाने मला सांगितलं. आम्ही त्यांना म्हटलं नुसतं पाणी नाही वाया जायचं, 10 लाख लिटर पाणी डिटर्जंटचं होऊन जातं, त्यामुळे जमीन सगळी खराब होते, जमिनीचा कस संपतो. एवढं डिटर्जंट पावडर वापरून जर ताट वाट्या धुतल्या जात असतील ते पाणी नुसतं वाया जात नाही, जमीन प्रदूषित करतं. आम्ही प्रयोग केला, आम्ही समाजाला रायसोनी सारख्यांना आवाहन केलं, समाजातल्या लोकांना, की आम्हाला तुम्ही त्या पानाच्या पत्रावाया घेऊन द्या. आम्हाला 50 लाख पत्रावाया मिळाल्या.
एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वारकऱ्याला विनंती केली की तुम्ही प्लास्टिक वापरू नका, तुम्ही स्टीलचं ताट वापरू नका, तुम्ही पत्रावळी वापरा. 50 लाख पत्रावळ्या वाटल्या, तिथे नाही थांबलं. आमचं प्रत्येक कॉलेजने त्या पत्रावळीचं नंतर उष्टावळी गोळा करण्याचं एनएसएसच्या महाविद्यालयाच्या मुलांनी केलं. आम्ही 300-350 टन पत्रावळीच्या उष्टावळीचा कचरा गोळा केला. प्रत्येक कॉलेजला एक खड्डा तयार केला. इंदापूर कॉलेजच्या मुलांनी एक केमिकल डेव्हलप केलं. सगळ्या पत्रावळ्या उष्टावळ्या कचरा हार वगैरे सगळून त्या खड्ड्यात कॉलेजला टाकायचं, त्याच्यातून खत तयार केलं आणि ती कॉलेज आता शेतकऱ्यांना खत वाटत आहेत. म्हणजे एक छोटासा इनिशिएटिव्ह समाजामध्ये किती मोठा बदल घडू शकतो. आणि मी त्याही पेक्षा होतो समाजात काय बदल घेणं मला माहिती नाही, पण माझ्या 35,000 मुलांना त्यांची एक सामाजिक संवेदनशीलता जर जागी केली, त्यांची एक कमिटमेंट तर आम्ही वाढवू शकलो. अशी कमिटमेंट तरुणांची वाढवण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. अशा उपक्रमातनं शिक्षणा पुस्तकी शिक्षणा पलीकडचं शिक्षण हे तुम्हाला एक जगण्याचा वेगळा विश्वास देतो, तुमच्या मनामध्ये एक संवेदनशीलता वाढवतो, तुमच्या मनात समाजाविषयी एक प्रतिबद्धता वाढवतो, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास जागा करतो आणि त्यातूनच कोणीतरी अब्दुल कलाम घडत असतो. असा अब्दुल कलाम घडण्याचा संकल्प आपण सगळेजण करूया अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.